लोकमत। पुढच्या आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातल्या फुटीनंतर बीड जिल्ह्यात सभा घेतली आणि या सभेत शरद पवारांनी केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कारभारावर टीका केली आहे। शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटावर निशाणा साधलाय। माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं, ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे, पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडनं तुम्ही काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा तरी प्रयत्न करा, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला। वेळ आलेली आहे, वेळ या चुकीच्या लोकांना आवडायचे, सत्तेचा गैरवापर होय। आज व्यासपीठात काही लोक आहेत, आमच्या बरोबर राजकारणात नव्हते, पण काहीतरी कसलं काहीतरी मुद्दा काढला आणि महिन्यान महिने तुरुंगात त्यांनी टाकले। नाही म्हणजे आता फवासाहेबांचं वय झाले आणि त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे। माझं एवढंच सांगितलं तुम्ही की माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितले? त्याच्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी नंतर काय होतं हे एकदा या जिल्ह्याच्या जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही लोकांनी केलं होतं। विरोधका